नमस्कार, पद्मजा कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी कुरकुरीत वांग्याची भजी तयार करणार आहे। झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक वांगं घेतलेलं आहे, साधारण 1/2 किलो आहे। 100 ग्रॅम बेसन, 1/2 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, 1 चमचा ओवा, 1/2 चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल। पहिल्यांदा बेसन कालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मिरची पावडर, हळद, बेकिंग पावडर, यांनी भजी चांगली कुरकुरीत होते। चवीनुसार मीठ, आणि ओवा जरा असं क्रश करून घ्यायचं जरा हातावर, याने स्मेल छान येतो। एक चमचा तेल, तेल गरम करायचं नाही। थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जास्त एकदम पाणी टाकायचं नाहीतर पातळ होईल ते पीठ बेसनचं, आणि घट्ट पण नाही करायचं आहे। थोडं पाणी टाकायचं आणि ढवळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बेसनचं पीठ कालून घेतलेलं आहे। पातळ पण नाही एकदम, आणि जाड पण नाही ठेवायचा, मीडियमच करायचं आहे। आणि पाणी टाकता वेळेस पाण्याचा अंदाज घेऊन पिठाचा पाणी टाकायचं आहे, नाहीतर एकदम पातळ होईल पीठ। पातळ झाले तर भजी कुरकुरीत होणार नाही। वांगं धुवून घेतलेलं आहे। वांग्याचे काप करून घेणार आहे, पातळ करून घ्यायचे काप, असे पातळ काप, जाड पण नाही काप करायचे, आणि एकदम पातळ मीडियमच करायचे। भजी अगदीच छान होते। हे वांग्याचे काप करून घेतलेले आहेत, मी ते बेसनच्या पिठामध्ये टाकून घेणार आहे, नाहीतर ते काप काळे पडतात म्हणून। वांग्याचे काप काळे पडू नये म्हणून बेसनच्या पिठामध्ये टाकून घ्यायचे। ह्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल जास्तच टाकायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी ही वांग्याची भजी सोडून घेते हळूच, आणि गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। सुरीने उलट करून घ्यायची भजी। मस्त कशी छान झालेली आहे, जशी पुरी फुकतेच छान फुलते तशी वांग्याची भजी झालेली आहे। आणि वांग्याची भजी पटकन झटपट होणारी रेसिपी आहे, जेवणाला सुद्धा रंगत वाढते वांग्याच्या भजीमुळे। गोल्डन ब्राउन कलर आला की मग ती भजी काढायची आहे। भजी तयार झालेली आहे, मी काढून घेते आता टिश्यू पेपर मध्ये ठेवून देते। पुन्हा दुसरी भजी टाकून घेते। तुम्ही वांग्याचे छोटे पीस केलेत तरी चालेल, मी पूर्ण अखंड असे पीस केलेले आहेत वांग्याचे काप। वांग्याच्या भजीची चव वाढवण्यासाठी मिरची तळून घेणार आहे। ही मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे,
आणि त्यातल्या सर्व बिया आहेत त्या काढून घ्यायच्या, त्याच्यामुळे तिखटपणा त्याचा कमी होतो पूर्ण. गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि ह्या झाऱ्यामध्ये मी मिरची तळून घेणार आहे. मिरची तळून झालेली आहे, कुरकुरीत वांग्याची भजी तयार झालेली आहे. वांग्याची भजी तुम्ही जेव्हा तयार करता तेव्हा मेन म्हणजे बेसन जेव्हा कालवायचं असतं त्यात ते पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, ते व्यवस्थित प्रमाण झालं बेसनचं कालून की वांग्याची भजी छान तुमची कुरकुरीत होणार. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, आनंदी रहा.